मोगाच्या बाबा भणी सान झुझे आत्मीक आत्मिक केंद्राच्या नावां सगळ्यांक तुमकां नमन या गेल्या काही दिसांनी आम्ही गवळीक चिटीचेर नियाळ करीत आल्या आयचोय नियाळ गवळीक चिटीच्या एका मुद्द्याचेर जातलो आयच्या आमच्या ह्या नियाळाचो विशय कुटुंबाचें वर्तेपण वळखून घेऊन ते सांभाळूया जेजू अणभव घेतलेला शीस एका कुटुंबाचे मॉल आणि गिरेस्क ओळखून घेता आणि कुटुंबचे वर्तेपण ओळखून ते वावुरता आणि ते दुसऱ्यांक परगट करता जेजू खूप देव मुनीस कुटुंबाचो एक वांगडी जालो आंकवार मारिया आणि जुजे हांच्या कुटुंबांत तो जल्मलो आणि कुटुंब कितले पवित्र ते ताणें आमकां दाखोड केले नाच्या पवित्र कुटुंबा भाशेन दर आमचं एक कुटुंब पवित्र जावचो आमचा आंडो आणि देवाच्या मोगाची येवजण दर एक कुटुंब देवाच्या मोगाची येवजण फुडें व्हरता तर भाणीन आम्ही तर देवाच्या मोगाचे सहकारी कुटुंबाचे वांगडी कशे हेच पहिले सुवातेर आमकां सगळ्या एक व्हरते फुकोट देवाचे देणें की कुटुंबाचे वांगडी देवाचे देवान आमकां जेचून काडल्यात कुटुंबाची सुरुवात लग्न दिसान सुरू जाता जो लोक पवित्र सभा नव्या काजाऱ्यांक अकल नवरे पासो ती मागतात आणि पवित्र सभे उजीर आनी जेजूक साक्षी दवरून जे देवान जोडला ते मनशान मोडू नये अशे याद निक उगडास करता कितले त्याग करचे एका एके एके अस्तुरेक एक नव्या कुटुंबाची सुरुवात करतना कितले त्याग करचे पडटात एका दादल्याक आपले आवई बापाय भाशेन आता तो एक नवं कुटुंब घडूक वेग या घो बोगात आम्ही जाय तो त्याग पळयता जसं जेजू आमचो नवरो पवित्र सभेचा मोग करता आणि जशे पवित्र सभा आपल्या नवऱ्याक जेजू खालती राहता हे बशेन एक नव्या कुटुंबाची बुन्याद सुरू जात आणि अशे जेना जेजू बेजू सोभे जेजूचं एकमेका सोभे जेजूचा रूपकार पळतात आणि मानान रस्पेतात आणि मोगान लेखतात तेना हे काजारी जिवीत एका बऱ्या कुटुंबांत पवित्र कुटुंबात कुटुंबाचो आकार घेता आम्ही पैत जायते त्याग घो बायल एकामेका पासत करतात एकामेकाक ती विश्वासी रावतात एकामेकाच्या मोगान ती वाटतात आणि जायते आपले जिवीत आखे आपले जिवीत एकामेकाच्या मोगा खातीर त्याग करतात आमच्या जण एकल्याच्या कुटुंबात नदर मारल्यार असले त्यागीक मोगाचे देखीक आमकां खूब मेळटात हांव एका कुटुंबाक वळखतां गोव इस्कॉलात काम करत तो घरा पावता पावता दनपारची ओडीस जातात ताची बायल आपूण एकली जेवणा त्या आपलो घो घरा पासून ती रावता कित्याक त्याच टामार तिची येतात पूण घोवां तिका जायते पावटी सांगले पण तू टायमार जेव राव नाका तू आम्ही पावता पावता उशीर जाता पण बायल घोवांचा इतलो मोग करता की घोवा घोव नासतना तिका जेवण रुचना आणि आणि घो आयल्या उपरांण बाराभोवती जेवण जेवण जेवतात आणि घोव जे बायल बाजाराक वेता आणि केना तिका उशीर तो जेविना तो रावता काय बरो तांचो मोग भाशेन भाषे पासत रावप आपणाक कितें मातशें जिविताक त्रास पडल्यार पडो अशें म्हणून मोग दाखोवपाक जी संधी मेळटा ती नासतना नास्तना फायदो ते संदेचो फायदो काडप मोगा खाती का हे सगळ्यांक आमच्या कुटुंबां एक देख जाता आमची आसात आवय बापूय आपल्या पासत कितले ती त्याग करतात सुरूतहून आम्ही पळयता एक आवय भुरग्याक कुसव्यान रचून हाडटा तेन्ना सावन सुरू करून कितले आपल्या पासत त्रास कोश काडटा एक बापूय आपल्या भाशेन वाड जावंक वाढ जो जावंक कितले सेक्रिफायस कोत्ता आवय बापायचो आपल्या भुरग्यां सोवे मोग आम्ही इस्कॉलान पासून पळयता जेना भग्यांची परीक्षा लागी पावतात भुरग्यां परस चड टेंशन आवयक जाता दिसता की आवयचीच परीक्षा आसा कशी म्हण भुरगो कसो शिकता कितें शिकता भरग्याक शिकपूक आणि बऱ्या भाषा कसल्यो कसल्यो सवलती जाय हे सगळे आवय बापायचो हुस्को आपल्या भरग्या सवें आनी कित्याक किया बापयचं भरग्यांसो आवई बापू मोग करतात केना केन्ना घरात जेव्हा वयर सकल जाता केन्ना केन्ना समजी काय उणे पडत बी कुटुंबाचे वांगडी बक्षितात एकमेकांत्याक एक घरात राहून ती ताणी जिवूक जाय जिवीत ताणी फुडे जाय जे देवाची मोगाची योजना आणि यापास राग आयल्यार पासून समजून ते एकमेकां बक्षितात जायते जयते आवय बापे दूख लागता पण ती बी अशी आपली मामी डॅडी म्हणून समजून त्यांना बक्षितात कुटुंबांत हांव विजिटाक गेल्लो पळय तेन्ना घराच्या बापायची जल्माचो दीस पूत डॅडी डॅडीकडे उलय नास तेन्ना म्हाका गमले हांवें पुताक विचारले डॅडीक वीश केल्या पूत म्हणूक लागलो करूंक ना फादर करूंक ना कित्याक पूत बारावेचो भुरगो पास डॅडी म्हणतो डॅडीकडे मागतालो पूण पण डॅडीकडे पयशे नासले तितले या मोटरसायकल दिवंक आनी देखून ताणें भुरग्याक ना म्हणून सांगले दुसऱ्या कोडे मोटसयकली आसात आणि आपलो डॅडी आपणाक दिना देखून आपलो डॅडी मोख करिना अशें ते भुरग्याक दिसले आनी देखून डॅडी कडेन उलोवपाचेंच बंद केल्ले आणि आता जेना डॅडीचं बड्डे आयो ताका वीश करूक नासले वेळ सांजेचो दीस काबार जायत येतालो आणि त्यांना ताका सांगले डॅडीचें म्हत्व कितें हाचो उगडास केलो डॅडी म्हूण कितलें कितले ताका मेळना आयज पासून तो तर बारावी पासून कितले ताच्या डॅडीन त्याग केला सेक्रिफायस केला ते ताका सांगल्या उपरांत ताचे काळीज गळले आणि ताणे डॅडीक वीश केली आणि दोघांनी वेंग मारली आणि बरेच ते रडले मोगाच्या बाबा भहिणू कुटुंबांत मोगाच्यो करणं अश्यो आमकां एकामेका सगळ्या जायत्यो दिश्टी पडटात त्यागीक मोग जाय तो दिश्टी पडटा पडता आणि असलोच गूण त्यागीक मोगाचो गूण हे त्यागीक मोगाचे वर्तेपण आमच्या कुटुंबात आम्ही सांबाळूंक दवरूंक गरज सा। दुसरे सुवातेर कुटुंबाचे वांगडी एकामेकाचो धीर जातात एकामेकाक भरवासो देतात भो करून अवघड परिस्थितीनी अवघड परिस्थितीत कुटुंबाच्या वांगड्याचं एकवट दिश्टी पडटा कोवीड कोविड जायत्या कुटुंबांत येणवळ येवपाची बंद जाल्या इन्कम ना जायत्या आमच्या जे ज्या वावर करताले तांकां आतां नोकरी ना आणिपासत घरा करतले अशें अशे येणावळ्या थोडी जाल्ल्यान घराचो देसपेस कसो काढतो हे तांचें चिंतप जाता आनी देखून जायत्या बायलांनी कितें केले जी बेकार आसताली बेकार म्हणजे घोवा बशेनकडे ती काम कर काम करताली आता ती घोवा वांगडा बराबर एकठांय राहून काम करतात तांच्या बरोबर तांची भुरगीं एकवटान काम करतात आणि कुटुंब बराबर चलयतात हांगासर आम्ही पयत एकामेकाचो एकवट एकामेकाचो सांगात जो तांकां बरवासो दिता आडकोळ्यां फुडो करू जेन्ना कोविड घरच्या वांगड्यांक जाल्ली तेन्ना कितल्या आमच्या भाव भयणांनी आपल्या कुटुंबाच्या वांगड्यांची सेवा केली दिवंक नात पूण आपल्या जिवाची भिरांत दरी ह्या या महामारी टायमार या कुटुंबाच्या वांगड्यांचो एकवट दिल्लो धीर आणि भरमासो की बरी जातली म्हणून ते आम्ही पळयलां हो बोर्वसो शेगुण आमच्या कुटुंबचे वर्तेपण आणि तो आम्ही सांभाळची गरज असा एन सेन्स ऑफ हो मजो डॅडी ही हो मामीझ पूत ही मोजी दू हे आमका सगळ्यांक आसची गरज असा आणि त्या कुटुंबांनी आमक दिष्टी पडत आणि हे आम्ही सांभाळपचे तिसरे सुवातेर आमचे कुटुंब भावार्थचे कुटुंब आमच्या कुटुंबात भावार्थचे देणे आमक बापाय बापाकडसून मेळात आणि आज भावार्थां आम्ही चढान चढ वाढत हो ये भावार्थची आकारणी आमच्या कुटुंबात जाता बायगोन झुजे ताच्या त्याच्या तो ल्हानूच आसतना अशें ताचे मामी डॅडीन मागण्याचो मोग ताच्या काळजांत घातलेलो देखून वाज वास तेर चुकय नाशलो

अशें आमच्या कुटुंबात घडत की आमच्या कुटुंबात एकटाय जाता आमचे मागणे करू करूंक करू कुटुंब आमी आम्ही भेटेन वांटो घेता एकामेकाक उगडास करत कुमसार जाऊ आमचो धर्म पाळूंक आम्ही आदार द हे भाशेन आमचे कुटुंब चलतात म्हटोच हे बावार्थचे दायज आमी सांभाळला हें आमचें वर्तेपण आणि हे भवार्थाचे दायज फुडेंय आम्ही सांबाळपाची गरज असा कित्याक दर एका कुटुंबाक देव अणभव मेवला हो देव अणभव मेळा तो दुसऱ्यांक वाटची गरज असा उपरणात पण दर एका कुटुंबात एकामेका सवे कितलो हुस्को कितले आमचे भाव भयणाचे हांव म्हणटालो नोकरी ना झाल्या आणि हे नोकरी समयान माझ्या घोवाक काम हुं मेवता बाएल बायल सोदता बायलेक आनी भुरग्यांक पोसपाचो हुस्को एका घोवचो भुरगीं बी आपल्या मामी डॅडीचे चिंततात सगलीं हात वट घालून काम करतात एकामेकाच्या भुजार आसलेलो पेज उणो करतात तांचो हुस्को एकमेकांब आम्ही पळयता जेदना एक भग भुरगें वायट जिविताक पवला जेन्ना घो व बायल वायट दिशेन वेता त्यांना कुटुंबाचो वांगड्याचो हुस्को आमक दिश्टी पडटा आणि देखून भुरगीं चुकतात तेन्ना मामी डॅडी तांचे पासून मागतात आनी तांकां मार्गदर्शन देतात त्याचबरोबर दुसऱ्यांचा आदार घेतात जेदना देखीक आमची भगी ड्राग्सांक मागीर जुगार हेवपांत व असल्या वायट मस्त्या जिवितांत ते आपले बरे जिवीत काबार करतात तेना कितले मय पाय ह्या पासत आपली दोपरां जेजू मुखार जोरतात ते आमी जाणून कित्याक या आवय बापायक ह्या भुरग्यांचो मोग असा तसेच जेना भग्यां आवई बाप अस ती तांचे जाणटे पिरायेर तांचे बोड जातात आणि ती एकसुरी तांच्या प्रोब्लमांत पण आम्ही भुरगीं ताचे बरोबर आसात हे दाखयतात जायती जाणां भुरगीं हो कुटुंबीक जिविताचो हुस्को एकामेका सवे असला शे गूण आम्ही सांभाळची गरज असा पाचवे सुवातेर आमच्या वडिलांक मान रेस्पेद दिवप आणि तांचे आयकप हे बी आमच्या कुटुंबांनी जाता आमच्या वडिलांच्या उतरात काल आम्ही कित्याक कि्याक तीण देव जाणवायेन भरलेली मनशां तांकां अणभव असा आणि आपल्या अणभवांतल्यान जायती गेस्क ती आमकां वाटात भाार्ड दिवचे देऊन जिविताची मनीस जिविताची रीत रोविश ते आमक शिकतात आणि जेदना आवला दोगमळतात वायट दिशेन पावतात तेना आडिलां आमच्या घरांत आमकां आधार करतात म्हणतोच तांशे आसणे आमच्या आसप म्हळ्यार एक एक दान तें आमकां फायद्याचे जाता देखून आम्ही घरांत बाहेर सरतना वो कसले मुखी काम करूंक वेतना आमच्या वडिलांचं वडिलांचे आम्ही घेता तेर्स केले मागणे केल्या उपरांत कामाक भायर कामांना त्यांचे बेसांव कित्याक वडिलांचे बेसांव कि आमच्या सर्वेस्परा देवचे बेसांव हो आमचो भावार्थ आनी हे तांकां तांच्या जिवितचा आमचे कितलो प्रभाव असा हे आम्ही दाखल करता ती आमचे सवे जेदना मोगान वागतात उसक्यान वागतात आम्ही तांचे सवे मोगान उसक्यान वागूंक आमकां हे कुटुंबीक जीवित उसकायता ती आमचें आणि जाल्लें तांकां जाय आनी ह्या पासत तांचे बरोबर आम्ही वेळ सारता आणि त्यांच्या कोष्टात आणि दुखांत आम्ही तांकां सांगात करता हो वो शेगूण वडिलांच्या उतर आयकोप मान दे रेस्पेद दिवपाचो शेगूण आमी आम्ही गरज गरज असा हे सगळे शेगूण आसात आनी आणि जायते आसात ते आमचे ते आमच्या कुटुंबीक जिवीत फुलोयतात आणि कुटुंबीक जिवितचे वर्तेपण दाखयतात आणि ह्या ते जिवूंक त्या दुसऱ्यांक परगटूक देवाक त्या, देवा, त्या गुणांतल्यान वाकाणूंक गरज आसा कुटुंबाचें जीवित पवित्र करू वावुरतना जात आडकुळ्यांक आम्ही फुडो करचो पडटा कुटुंबीक जिवितात जयती वादळ मड आसात जे बरे शेगूण आसात ताचेर काळोख घालूंक आमकां फोर्स करतात हे बरे जे, जे शेगूण आसा आमच्या कुटुंबांत ते पिड्ड्यार करूंक आमकां नेट करतात आमच्या कुटुंबीक जिवितांत वादळ मड हाडटात ह्यो थोड्यो वस्तू थोड्यो आडकळी आणि ह्या केन्ना केन्ना आमच्या आमकां तर रावपाक बरें दिसता संतोश भोगता पूण केन्ना केन्ना कुटुंबांत येवपूच म्हणजे रावपूच म्हणजे थोड्यांक दूख जाता फॅमिली लायफ कॅन बी अ प्लेस ऑफ रेफ्यूज ॲन्ड सेक्युरिटी बट फॉर सम इट इज अ सोर्स ऑफ पेन अँड डिजपॉन्टमेंट कित्याक लागून अशें घड्टा जायत जायतीं कारणां आसात थोड्या कारणांचेर आम्ही लक्ष कसल्यो त्यो तडकळं जे आमचे कुटुंबीक जीवित पिड्ड्यार करून उडयतात पहिले सुवातेर आमच्या घरांत आसपी दर वेग एक मनीस वेगवेगळ्या मनचं सगळ्यांक एकच भाशेन चिंतपाची तांक ना वेगळे वस्तू वेगळे भाशेन आमचे वर्ल्ड आसात असेक्टिवस आसात आणि ह्या खातीर केन्ना केन्ना डिजएग्रीमेंट जाता केन्ना केन्ना हुजत जाता कितें किती तें दुसरो कुटुंबाचो वांगडी वांग समजना व समजूक सोदिना आणि ह्या केन्ना केन्ना उतार चढाव आमच्या कुटुंबां दिसून येतात थोडे फावटी मागण्याक लाून त्याक लागून घरात हुजोत थोडे फावटी परफेक्शनाक लागून सगळं वस्तू तेच भाषेन जाय ते भाषे जायो ती वस्तू अमक्या जाग्यावर असोक जा दुसऱ्या जाग्या पाल मला तिडोक येऊ येतात पण दुसऱ्या माझ्या कुटुंबाच्या वांगड्या घडवले ते भाषे तिथले ना आणि यापास वस्तू सारखे बोवाळींत जायते पावटी आमचे संबोध आम्ही तुटोवंक पावता थोड्यांक घरां सारकी शिस्त डिसिप्लीन थोडेकोडे सारके लॅक्स तांडिसिप्लिनच नाका आणि हाका लागून देर इज नो कॉमन एग्रीमेंट समटायम्स भुरग्यांक कशी रैत रोबशीन वाडोवची मय म्हणटा एके भाशेन पाय म्हणटा दुसरे भाशेन आनी ह्या या घरांत एक सारकेपण ना जाऊन जायते पावटी हुजत जाता जेन्ना मनीस टेंशन पडटा तेन्नाय बी मनशाची वागणूक दुसरी दादले चड उलयनात जेन्ना तांकां स्ट्रेस जाता तांकां ओगे रावपाक जाय बायलेक जेन्ना स्ट्रेस जाता तेन्ना बायल उलोवंक सोदता दादल्यान हें समजूंक जाय बायलेचें की बायलेक उलोवंक जाय तिका सांगूंक जाय सो दादल्यांनी तें आयकूचें आसा आनी बायलांनी समजूचें की दादल्या तर टेंशनांत आसात कितें आसात तांकां सायलंट रावंक तांकां ते सायलंट रावंक सोदतात ओगे रावंक सोदतात तांकां वेळ दिवचो हे भाशेन तर एकामेकाक समजत आव घोव बायलां आवय बापूय भुरग्यांक आनी भुरगीं आवय बापायक जायत्यो ज्यो कुटुंबीक जिवितांत आडकोळ्यो आसात बेश्टी गरजे भायर उजोत आसात त्यो निटायर पडटल्यो आनी कुटुंबीक जिवीत एकवटाचें उरतलें दुसरे स्वातेर आमी पळयता भाव भयणां मदें झगडीं जातात उदिक करून आमच्या गोंयांत प्रॉपर्टीक लागून जमीन जायदादीक लागून कितले आम्ही बेमानाची उतरां उलयतात गाळं हो सावतात रेस्पेद उडयतात घराचे वांटे कोतात आणि वांटे करून पासून नाटकां बरोवन एक एक पावटी जायत्यो वांकड्यो वस्तू करू पावतात एक देखीक एक भावा मदें जमनीक लागून झोगडी झाली बरी झगडीं आणि ही झोगडी इतली जी ते सॅपरेट झाले सॅपरेट जाऊन पासून दुसरे दुसऱ्या घरांनी राहून पासून त्यांच्या तांचे जावंक नासले एका घरांत सावन दुसऱ्या घरांत घरच्या मनशाक बबाड करून इन्साल्ट करता अशें घडले की एक दिस धाकट्या भावच्या घरात भग जन्मला आणि भुग जन्मला त्याला भावतीज मासलो त्या दिसाक जे भुरग्याक नाव भावान व्हडल्या भावान कितें केलें ताणे आपल्या घरांत एक सुण्याचो पेटो वाढला आनी जे धाकल्या भावाच्या भुरग्याक नाव घातलें तेंच आपल्या ताणे सुण्याच्या पेट्या घातलें सो हे भाशेन जमनीक लागून झोगडी जाल्ली ती सुरू करून ती झोगडी मागीर वाटतात भाव वळखोंक चुकता रगत रगता कोळकना आनी आणि अशे फॅमिलीचे वांटे पावतात तिसरे सुवाते जयते आम्ही घोव बायला बे आवय बापाय मोदे जोगडी तू तू मेमे आयलेल्या दिसा जोगडी भुरग्यां हजीर जोगडी आदले सगळे वयर काडटात हिस्ट्री इतिहास आदल्यो चुकी बक्षिलेलो एका टायमार एकामेक उलोवन भासाभास करून केल्ल्यो त्यो वस्तू पासून झोगडी जावन पोत्तून वयर सरतात आणि कुटुंबाचो जो एकवट असा ताचेर ताचेर विसर पडटा ताचो दुस्फोट जाता भुरग्यां मदें दुस्फोट जाता गो बायलां मदें दुस्पोट जाता ह्या ह्यापास असले ज्यो ताळण्यो आमकां येतात वायट दंवचार आमच्या मनांत घालता झगडपाची ताळणी आपुणूच सारको म्हणपाची ताळणी दुसरो रोंग म्हणपाची ताळणी ते ताळणीचे आम्ही वाटावचे आसा कितले डिवोर्स आणि सेपरेशन जातले आसात काय नसताना भक्षणे नसतना कितले आमचे गाव आणि बायलो आपल्या संबोधून विसरल्यात आपले विश्वाशीप विसार विसरल्यात आणि आपल्या घोवाक आणि बायलेक अविश्वाशीपणान अविश्वाशीपणा ते वागून तांच्या काजारी जिविताची आसा घ सोडून आणि कोणाच्या गावाचे खांकेत खेळप बायलेक सोडून आणि कोणाचे बायले वांगडा फॉलगा मारप हे थोड्या कुटुंबांनी अशे झालं आणि ह्या पस काजारी जिवीत जे देवान एकट केला ताच दुस्फोट झाला आणि अशे जाता त्यांना भुरग्यांचे हाल झाल्यात भुरग्यांचे हाल झाल्यात भुरग्यांक वाईट देख झाला आमची घरां आमचे कुटुंब हे भाषेन तुटून पडल्यात आणि देखून आम्ही कुटुंबाच्या जिविताचे महत्व ओळखूक पोत्ून पत्न आम्ही कोणें कौ, एकठांय केल्यात देवान आमकां एकठांय केल्यात देवान आमकां एकमेकां गिफ्ट कसं दिला म्हजो घोव म्हजो बायल माझी भुरगीं हे परतून परतून आमच्या मनांत हाडपाची गरज असा कितली घोव बायलां सेपरेट जातात फॅमिली सेपरेट जातात आमच्या लागून लाून लागून आमच्या रागाक लागून आमकां सोसणी काय नाकून आम्ही सगळे आमच्या कुटुंबाचेर आड येता ते आम्ही वाटावचे आसा जायते आमच्या मायग्रेशनाक लागून काम काम करच्याक लागून आमच्यो कितले कुटुंब परदेसात वावर करतात संबंध वीक जाल्लो आसा जायत्यांचो घरा येवपाक दिसना थोड्यांक आणि घरा जी आसात मायो आसात बायलो आसात चडांत चड भुरगीं आसात ती आशेतात आमी एक कुटुंब केदना केलं म्हणतो जी परदेसात आसात आणि जी गोयंत असतात कुटुंबाचे आम्ही वांगडी अशें विसरचे न्हय आज कॅल सोशल मिडीया प्लॅटफॉर्मावर जायते आम्ही करूंक जाता व्हिडिओ कॉलिंग आसा, आसा चॅट करूंक जाता फोन करूंक जाता आम्ही एकामेकाक पळोवंक जाता ऑन द स्क्रीन हे भाषेन आम्ही कुटुंबाकडे कनेक्शन हे गाने सेन्स ऑफ बिलॉंगिंगनस आसा जितले आम्ही पयस वेत गावचे पयस वेत काळजूय पयस आम्ही वरचे न पोस असल्या लेगीत ले काळजान आम्ही लाग अस आणि पाच सुवातेर आम्ही पळयता जायते आमकां प्रश्न आसात आमच्या कुटुंबांत त्यो आमच्यो आडकोडी त्या आडकोळ्याक लागून गे घरांत कुटुंबीक जिवितांत गोडी फूट पडू येता कितले आमच्या हेल्थाचे प्रोब्लेम भलायकेचे प्रोब्लेम भलायकेक लागून कोण जाणटे पिरायेर पावता वो हो, भाजीर लागता तेन्ना बायल बोची सेवा करूक सोदिना घो बायलेची सेवा करू गोडी सोदिना भग्यां घोडे आवय बापू जाणटे पिरावर अती पिढीत आसा म्हूण जोड लाव लागतात आनी देखून सरवंट दवरतात त्यांची सेवा करपाक आपण करची ना म्हणटा असली ताळणी येता कितले आमचे कुटुंब पिड्ड्यार जातात आमच्या ॲडिक्शनाक लागून जाल्यार सोऱ्याक लागून जायत्यो फॅमिली पिड्ड्यार जाल्यात भुरग्यांक भुरग्यांक फाव ते बरी जेवण मेळ ना कि्याक बापू सोरो पिय सोऱ्यान लोबधला व घरचा पूत ड्रासात असा पोशा चोत्ता ड्राग्स घेवपा खातीर कितला लोक जुगार खेळतात आणि आपल्या कुटुंबीक जिविताची वाट लायतात आपूण जोडता देखून आपण मोडटलो हे सगलें सेल्फिशनस आम्ही सोडून आसा हांव एक कुटुंबाचो वांगडी कुटुंबा खातीर म्हजें म्हणलेले कांयच ना ते सगळ्या दुसऱ्यां पासून हाचेर विसर पडटा सो हे चेंज जायना फ्रॉम वी हॅव टू मेक अ मुवमेंट फ्रॉम इगोईझम टू अल्ट्रुईझम हे जायना आणि देखून मनीस फकत जायते आपणास पासत जेता आणि कुटुंबाची जिविताची वाट लावन उडयता कितल्यांक आमकां स्ट्रेस असा आमच्या घरांत काम ना नोकरी ना पयशे नात कितल्या जाणांचे घराचे प्रॉब्लेम सारखे रावपाक घर ना लोन काडलेले फारीक जायनात आणि एक एक पावटी घराच्या एकच बांगड्याचेर ताचो पेज पडटा आणि ह्या पेजान मागीर तो मनीस कितें उलयता ताचेर भान उरना संवसाराचें जे स्ट्रेस असा टेंशन असा ते घरांत येता आणि मागीर बेश्टो बेश्टो तकली गरम जाता राग करून शे दिसता कोण संबोध आसात कोण मनीस आसा असा आसा असा हे पासून मनांत एक एक पाटी उरना आणि देखून नाका सुवातेर नाका जाल्ले सुवातेर भायर उतरांधतात नाका त्या वेळार म्हणूक नाका भायर स्ट्रेसात स्ट्रेसांत रावन टेन्शनाक लागून आणि पासत या आडकोळ्यांतले आम्ही बाहेर सरचे असा वो जागृताय हाडची असा की असल्यो आडखोळी जेन्ना येतात त्यांना कुटुंबाक जी कुटुंबीक जिविताची वाट लागू शकता संबोध घडोक कितलीं वर्सां लागतात फ्रेंडशीप घडोक कितलीं वर्सां लागतात बरे भाशेन राव कितलीं वर्सां लागतात पूण एक उतर तुझे इन्साल्टींग वर्ड एक कोर कोर्णी पुरो ते बरें समोवून तुटून उडो काळजाक दुसऱ्याच्या घावे घालूंक हट करू आणि तें कित्याक झाले मागीर स्ट्रेसाक लागून तुज्या रागाक लागून येता आनी देखून आम्ही सगळ्यांनी आमच्या कुटुंबांत चतूर जावपाची गरज असा जायते जनरेशन डिफरंसीस आहात जनरेशन गॅप असा आता सात वर सात वर्सांनी दुसरें जनरेशन अशें असे हांव आवय बापू एक पिळगेची कशी भरगी पिळगेची आणि त्यांचे मधे सात तो डिफरन्स हा मग ती दोन जनरेशनची जातात वेगळी आसनू एक रावपाक आमचे लागी घडोवंक जाय हाका म्हणतात फॅमिली सगळे परफेक्ट के आमी मनीस सगळ्यां इमपफेक्शन आहात सगळे श्रेष्ठ मनीस नपूर्ण नय पण आम्ही संपूर्ण वाटेन चलता आमची येवजण ती आम्ही संपूर्ण जावंक बयगोंदपणान वाढोक पण सगळ्यांक हस्कोत असून आम्ही एकमेकांना सपोर्ट करतात हेल्प कोतात बिकॉज वी बिलोंग टू वन फॅमिली सरकारच्या फामिलीन पावपाक संसारां एकवटान रावपाची गरज असा दो देर आर डिफरंसीस संसारात जे कुटूंब असतात आम्ही तर थंयसर बरे भाशेन रावली स्वर्गीच्या कुटुंबांतूय बी आमकां जागो आसतलो कितल्या कुटुंबांनी प्रॉब्लेम आसात एब्युजीस भुरग्यांक एब्यूज कोतात फिजिकली वडिलांक को एब्यूज कोतात जाण्ट्यांक एब्यूज कोतात कुडी वाटेन तांचेर आक्रमण करप वखदां सारखी दिवप ना मानरस्पेत कोण उडोव घालप तांकां तांका सारकें जेवण दिवप ना तांकां घर ना सारकें जाणट्यां बो करून आणि बरोबर भुरग्यांचेर कितले अत्याचार भुरग्यांचो फायदो काडप भुरग्यांक उंटीर शेवटप गरजे भायर मार घालप आनी कोणाचो राग तांचेर काडप सो असे कोणाच्या कुटुंबात जाता जाल्यार या कुटुंबांत फुटी घालता ते आमी उगडास जायत्यो अशें आसात आमचे कुटुंब हा बरें आसात बायगूंत आसात पवित्र आसात पण थोड्या किडोय लागूं येता जंय ना म्हूण देव आसा ना धर्म पाळप आसा पण सगळे संवसारी मन भितर आसा कुटुंबीक जिविताक लागल्या कित्याक थंयसर मागण्याचे जिवीत ना देवाक टायम ना, ना देवाक वेळ जेन्ना मनशाक देवाक वेळ ना मनशांक वेळ दिवंक त्यांच्या लागीं जायना आप आपल्या रुमांत रावतात मोबायलाचेर आसतात इंटरनेटाचे आसतात घोडे जायत आनी देखून संवसारी वस्तू जितल्यो घरांत भितर संवसारी मन जितले घरांत भितर तितलें आमच्या जे कुटुंबाचे गूण आसात कुटुंबाचे वर्तेपण असं तिर विसर पडत आणि यापास या, या कुटुंबीक जिविताची वाट लागू शकता मोगाच्या बाबा भणीणू कुटुंब देवान घोडला आणि कुटुंब आमचं पवित्र जाल्लो देवाक देवाच्या मोगाची येवजण आमच्या जण एकल्या सोय कसल आसत आमकां देवान कुरपा दिल्या हे कुटुंबीक जिवीत जाग्यार घालूंक निटायर घालूंक जे बरें आमच्या कुटुंबांत आसा जे बरे आमच्या आुटुंबात आसात जसे हा सुरवातेक म्हणतो बाबार्थ आसा मोग असा बर्मसो असा एकवट असा बोगसणं आसा एकमेकांचा हुस्को असा हे गूण जे आुटुंबात रचून आल्यात पिकतात या कुटुंब हे गूण आम्ही वाढोवचे आणि ते आमच्या कुटुंबात सांभाळचे त्या पिड्ड्यार जाऊक दिवचे न आणि दुसरे दुसऱ्या वाटेन ज्य कुटुंबीक जिवित आडकोळ आसात जे आमच्या कुटुंबीक जिवीत जिविताची वाट लावून आमका एके भाषेन नेट करतात तसले वाईट आम्ही पयस दवरचे आणि भाषेन सगळे आमचे कुटुंब पवित्र कुटुंब ना पवित्र कुटुंबा भाषेन करूंक ववरुरचे